हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ एम बी एस सी गुरु ऐकताय ना? रेडिओ एम बी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. काय मग, परीक्षेची तयारी झाली का? जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असाल तर आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी रेडिओ एम पी एस सी गुरु. रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकता ऐकता तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं रेडिओ एम पी एस सी गुरु हे ॲप डाउनलोड करून ते एकतर स्पीकरवर ऐकू शकतात किंवा तुमच्या कम्फर्टप्रमाणे तुम्ही हेडफोनला ऐकू शकतात. आम्ही तुम्हाला विविध व्यक्तींविषयी परिचय, त्याचबरोबर विविध सत्रं आम्ही तुमच्यासाठी घेतो आहे. दिनविशेषच्या अंतर्गत आम्ही तुम्हाला विविध घडामोडींचा आढावा देतो आहे. चालू घडामोडी, साप्ताहिक सत्र, नोकरीच्या संधी, असं बरंच काही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आमच्या रेडिओच्या चॅनलवर. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. तर मित्रांनो, हे होते आजचं विचारधन. चला तर मग 10 मार्च या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेऊया. 1952 आजच्याच दिवशी पिंपरी येथे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स या पेनिसिलिन कारखान्याचे काकासाहेब गाडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 1969 अतिशय हुशार व धाडसी वृत्तीची महिला गोल्डा मायर यांची इस्रायलच्या पंतप्रधान पदावर नियुक्ती करण्यात आली. गोल्डा मायर यांच्याबद्दल सांगायचं तर त्या शिक्षिका होत्या आणि इस्रायलच्या 4थ्या पंतप्रधान होत्या. त्यांनी 17 मार्च 1969 ते 1974 या कालखंडात पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली होती. रशियन साम्राज्यामधील क्यू येथे जन्मलेल्या मायर ह्यांचे बालपण व शिक्षण अमेरिकेच्या मिलवॉकी शहरामध्ये झाले. तरुण वयापासूनच त्यांच्यामध्ये कट्टर ज्यू राष्ट्रीयत्वाची भावना होती. 1918 लग्नानंतर त्या पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतरित झाल्या. इस्रायलच्या स्थापनेमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 1956 ते 1966 दरम्यान त्या इस्रायलच्या परराष्ट्रमंत्री होत्या. 1969 लेव्ही एशकॉलच्या मृत्यूनंतर मायरा पंतप्रधान पदावर बसल्या. त्या काळी पंतप्रधान बनलेल्या त्या जगातील केवळ 3रा महिला होत्या. आजच्याच दिवशी 1998 भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद याला लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळालं होतं. फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या 2007 क्रमवारीनुसार विश्वनाथ आनंद जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू होता. त्याने 5 वेळा बुद्धिबळातील जगज्जेतेपद मिळवले आहे. 2000, 2007, 2008, 2010 आणि 2012 या कालावधीत त्यांनी जगज्जेतेपद मिळवलं होतं. 2007 ते 2013 निर्विवाद बुद्धिबळ जगज्जेता तो राहिला आहे. 1849 अब्राहम लिंकन यांचा पेटंटसाठी अर्ज दाखल झाला होता. अमेरिकन राष्ट्रपतींचा पहिलाच असा अर्ज दाखल करण्यात आला होता. आजच्याच दिवशी 1876 पहिला दूरध्वनी संपर्क अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने थॉमस वॅटसनशी संपर्क साधला होता आणि हा जगातील पहिला दूरध्वनीद्वारे केलेला संपर्क होता. 1972 वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंदर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला. प्रसिद्ध कलावंत निळू फुले आणि लालन सारंग यांनी 1972 या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. त्यानंतर सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी यांनी पुन्हा हे नाटक केलं होतं. 1922 प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना 6 वर्षांची शिक्षा झाली. 1977 सूर्यमालेतील युरेनस ग्रहाला शनीसारखी कडी असल्याचा शोध लागला होता. आजच्याच दिवशी 1615 मोगल साम्राज्याचा कडवा धर्मवेडा बादशहा औरंगजेब याचा जन्म झाला. 1945 माधवराव शिवाजीराव शिंदे यांचा जन्म झाला. ते केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज होते. त्यांचा मृत्यू 30 सप्टेंबर 2001 मैनपुरी उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला. आजच्याच दिवशी 1998 लॉयड ब्रिजेस यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते अमेरिकन अभिनेता होते. 1863
आजच्याच दिवशी 1863 सर सयाजीराव गायकवाड तिसरे यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते बडोद्याचे महाराज होते, त्याचबरोबर सुधारणावादी संस्थानिक म्हणून ते ओळखले जात. त्यांनी पडदा पद्धती, बालविवाह, कन्या विक्रय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला त्यांनी संमती दिली. त्यांचा मृत्यू 6 फेब्रुवारी 1939 रोजी झाला. 1628 मोर्सेलिओ माल्पिघी यांचा जन्म झाला. ते इटालियन डॉक्टर होते. त्यांचा मृत्यू 30 सप्टेंबर 1694 झाला. आजच्याच दिवशी 1812 विक्टर तेश यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते बेल्जियन वकील व कायदा मंत्री होते. 1957 ओसामा बिन लादेन यांचा जन्म झाला. तो अल कायदा नामक इस्लामी मूलतत्ववादी संघटनेचा संस्थापक होता. 11 सप्टेंबर 2001 या दिवशी ओसामा बिन लादेनने अमेरिका नावाच्या महासत्तेला प्रचंड मोठा हादरा दिला होता. अमेरिकेचीच विमाने वापरून त्याने वॉशिंग्टनमधील ट्विन टॉवर नामक अमेरिकेच्या आर्थिक उलाढालीचे केंद्र जमीनदोस्त केले आणि जगातील महासत्तेशी युद्धच पुकारले. त्या दिवसापासून लादेन हा अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू झाला. त्याला शोधण्यासाठी जंगजंग पछाडले, परंतु काही केल्या अमेरिकेला तो सापडत नव्हता. अफगाणिस्तानात बसून लादेन अल कायदाची सगळी सूत्रे हलवत होता. अमेरिकेची क्षेपणास्त्रेही लादेनचा वेध घेऊ शकत नव्हती. तो ठार झाल्याच्या बातम्या यायच्या, पण लगेचच व्हिडिओ मेसेज पाठवून लादेन अमेरिकेला चिथावणी द्यायचा. असे जवळपास 30 ऑडिओ व्हिडिओ मेसेजेस त्याने पाठवले. 1929 कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्म झाला. मंगेश पाडगावकर हे प्रसिद्ध मराठी कवी होते. सलाम या कविता संग्रहासाठी त्यांना 1980 साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 1918 स्वरराज छोटा गंधर्व यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 31 डिसेंबर 1997 झाला. आजच्याच दिवशी 1897 सावित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. सावित्रीबाई फुले ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. 1971 सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन अर्थात कोकण गांधी यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1894 झाला होता. आजच्याच दिवशी 1999 विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार होते. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. त्यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. 1913 हॅरिएट टबमन यांचा मृत्यू झाला. ते अमेरिकन क्रांतिकारी होते. आजच्याच दिवशी 1959 बॅरिस्टर मुकुंदर रामराव जयकर यांचा मृत्यू झाला. ते कायदे पंडित होते. तसेच पंडित मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. त्यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1873 झाला. 1872 जोसेफ मॅझिनी यांचा मृत्यू झाला. ते इटालियन स्वातंत्र्यवीर होते. त्यांचा जन्म 22 जून 1805 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1985 कॉन्स्टंटिन चेरेनेन्स्को यांचा मृत्यू झाला. ते सोव्हिएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव होते. त्यांचा जन्म 24 सप्टेंबर 1911 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 98 86 98 80, म्हणजेच 8698 8698 80. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.